नमस्कार मंडळी, मी कांचन उमेश किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज करणार आहोत बाजरीच्या भाकरीचा चुरमा. घराच्या भाकरी शिळी उरते ना, तर तुम्ही हा बाजरीचा चुरमा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. रेसिपी खूप पटकन बनते, खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण आणि हेल्दी पण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चल तर रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्याकडे दोन भाकरी होत्या, त्या मी मिक्सरला टाकून ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बारीक किंवा जाड मिक्सरला ग्राइंड करू शकतात. टोमॅटो आहे, कांदा आहे, हिरवी मिरची, अदरक लसूणची पेस्ट आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा. पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकत आहे जिरं आणि मोहरी. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो पण इथे तुम्ही या साईडला टाकू शकतात. बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याचबरोबर टाकत आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे पण फ्राय करून घेऊयात. कांदा आणि शेंगदाणे इथे आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे. आता ह्या साईडला ह्या टाकत आहे टोमॅटो आणि टोमॅटो पण आपण चांगला शिजून घेणार आहोत. टोमॅटो पण इथे आपला चांगला शिजला गेलेला आहे, त्यामुळे टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि ही पण आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत. ह्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले यूज होणार नाही आहेत, त्यामुळे मी इथे हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात. चवीनुसार मीठ ॲड करणार आहे, हळदी, आता ह्यामध्ये मी टाकणार आहे मिक्सरला ग्राइंड केलेली भाकरी. आणि भाकरी टाकल्यानंतर हे आपण एक 3 ते 4 मिनटं परतून घेणार आहोत. तुम्हाला जर क्रिस्पी चुरमा आवडत असेल ना, तुम्ही जास्त वेळसुद्धा हे परतू शकतात. आणि बाजरीची भाकर आहे, त्यामुळे ती थोडी जरी जास्त फ्राय केली ना तर क्रिस्पी बनते. चला तर मंडळी, इथे आपला बाजरीचा भाकरीचा चुरमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आपण याची प्लेटिंग करून घेऊयात. चला तर मंडळी, हेल्दी असा ब्रेकफास्टसाठी बाजरीचा चुरमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमी सेशन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.